नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात करूयात. तर धारावीकरांचा विकास पाहिजे मोदींच्या नेत्राचा नव्हे असं उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलेला आहे. संपूर्ण मुंबईमध्ये अदानींच्या घशामध्ये मुंबई घालू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. टीडीआर बँक सरकारकडे असावी, अदानींकडे नव्हे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर धारावी विकास प्रकल्पाच्या टेंडरचं काम हे ठाकरेंच्या काळातलं असं देवेंद्र फडणवीसांनी पलटवार करताना म्हटलं. विकास कामांना विरोध हे उद्धव ठाकरेंचं धोरणच आहे अशी टीकाही फडणवीसांनी केली. घर मिळालं की धारावी कर पाठीमागे येणार नाही आणि म्हणून ही नीती असल्याचं फडणवीस म्हणाले. धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही. आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही. जर त्याच्यामध्ये त्यांना मी त्या मोर्चामध्ये मी भाषण करणारच आहे. केवळ मुद्दा धारावी पुरता राहिलेला नाही आहे, धारावीकरांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याचबरोबरीने टीडीआरची सक्ती ही जी काही केली जाते ही टीडीआर सक्ती तुम्हाला करता येणार नाही. आणि टीडीआर बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे, अदानीकडे नाही. आता जे टेंडर झालेलं आहे त्याच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स ठरवण्याचं काम कोणी केलं? ते उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं. उद्धव ठाकरेजींची नीती आहे की ते विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात आणि धारावीच्या लोकांना घर मिळू नये, कारण यांना घर मिळालं तर हे कदाचित आमच्या पाठीमागे येणार नाहीत, यांना झुंजवत ठेवा, अशा प्रकारची नीती त्यांची दिसते आहे.